संध्याकाळी गौरव मुहूर्ताच्या शुभवेळेवर लाखो लोकांच्या उपस्थितीत दोन्ही लग्न समारंभ पार पडले. हा सोहळा पाहताना मोहित्यांच्या मातुश्री श्रीमती कृष्णाबाईंच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचं समाधान विलसत होते. या समारंभासाठी कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शहाजीराजे आणि अखंड सौभाग्यवती राणीसाहेब आपले युवराज आणि युवराजनीसह उपस्थित होते. त्याचप्रमाणे भारताचे केंद्रीय अर्थमंत्री श्री यशवंतरावजी चव्हाण, केंद्रीय अन्नमंत्री श्री अण्णासाहेब शिंदे, सहकार मंत्री श्री यशवंतरावजी मोहिते आणि सौभाग्यवती जाईताई मोहिते, ते लोकनेते श्री बाळासाहेब देसाई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री वसंतरावदादा पाटील आणि सौभाग्यवती शालिनीदेवी पाटील आणि विविध सहकारी क्षेत्रात काम करणारी पुढारी मंडळी लग्न सोहळ्याचे वेळी दोन्ही वरवधूंना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होती. याशिवाय अनेक राजकीय, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळी लग्न समारंभाला आली होती. हा सोहळा पाहण्यासाठी शेजारच्या 125 गावातील लाखो लोक अकलूजला आले होते. या लग्न प्रसंगी हजर असलेल्या सर्व लहान थोर व्यक्तींचे आभार मानताना श्री शंकररावजी मोहिते पाटील म्हणाले, आज लग्न समारंभाचा सोहळा एवढ्या मोठ्या उत्साहाने जो पार पडतोय हे पाहिल्यानंतर मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की या लग्न समारंभाच्या सोहळ्याच्या सोहळा पार पडण्यामध्ये माझा फारच थोडा भाग आहे. हा एवढा उत्साहाने उत्स्फूर्त जो उत्सव आपल्याला दिसतोय तो अकलूज आणि माशेल तालुका आणि या परिसरामधील असणारी जी जनता आहे त्या मंडळींनी स्वयंस्फूर्तीनं त्यांच्या खर्चातून हा सोहळा पार पाडलेला आहे. माझ्या खर्चाचा भाग फार कमी आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे. शेवटी मला एक सांगायचं आहे की या लग्न समारंभासाठी जेवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे तेवढ्या सर्व मंडळींची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. इतक्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था इतकी चोख करण्यात आली होती की कुठेही गोंधळाचा लवलेश दिसला नाही.